चारचाकी तून होणारी शस्त्रांची वाहतूक रोखण्यात युनिट 1 पथकाला यश आलंय. कारमध्ये धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका युवकास ताब्यात घेत त्याच्या चारचाकीमधून गुप्ती तलवार चॉपर सारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की एका कारमधून अवैधरित्या शस्त्रे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती हवालदार नाझीम पठाण यांना समजली. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना याबाबत माहिती दिली. वाघ यांनी पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले. यानुसार मसरूळ शिवारात साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयास्पद काळ्या रंगाची कार आली, मात्र कारच्या पाठीमागे पोलीस वाहन पाठलाग करत असल्याचे कार चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने वेगाने कार चालवत निसटण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरून असलेल्या दुसऱ्या पथकाने शिताफीने त्याची कार रोखली. मसरूळमध्ये सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत रवींद्र बागुल, विशाल काठे, आसिफ तांबोळी, फय्याद सय्यद, मुख्तार शेख, प्रतिभा पोखरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.